कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1933 नागपूर येथे भरलेल्या 19व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर। ते देशभक्त होते, संपादक होते, अभिजात नाटककार होते आणि तत्वचिंतकही होते। त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1872 रोजी झाला तर मृत्यू 26 ऑगस्ट 1948 झाला। सुप्रसिद्ध ध्येयवादी मराठी वृत्तपत्रकार व परदेशातील राजकारणाचे सूक्ष्म निरीक्षण नाटककार, गद्य रंगभूमीचे प्रस्थापक आणि वैद्यक वाङ्मयाचे अभ्यासक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा जन्म सांगली येथे झाला। तेथे शिक्षण घेऊन ते मॅट्रिक झाले। पुणे येथे फर्ग्युसन व डेक्कन कॉलेजमधून तत्वज्ञान विषय घेऊन ते 1892 BA उत्तीर्ण झाले। सांगलीतच सरकारी हायस्कूलमध्ये ते शिक्षक बनले, पण ती नोकरी सोडून मुंबईला LLB अभ्यास करण्यासाठी गेले असता त्यांचे सवाई माधवरावाचे मृत्यू हे नाटक व ब्राह्मण व त्यांची विद्या या ग्रंथावरील टीका विविध ज्ञान विस्तारात प्रसिद्ध झाली। त्यामुळे केसरीशी त्यांचा संबंध आला आणि 1896 सप्टेंबर राष्ट्रीय महोत्सव हा त्यांचा पहिला अग्रलेख केसरीमध्ये प्रसिद्ध झाला। त्यानंतर टिळक राजद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगात गेले असता त्यांनी केसरीचा सांधाबरोबर जुळवला म्हणून टिळकांनी त्यांचे आभार मानले। केसरी सोडून ते नेपाळमध्ये गेले, तिथे त्यांनी कौलाचा कारखाना काढला। लोकमान्य टिळकांना शिक्षा होऊन ते मंडळाला गेले तेव्हा केसरी व मराठा या दोहींचे 1908-09 साली व 1918-20 साली लोकमान्य टिळक व केळकर विलायतेत गेल्यामुळे 1.5 वर्षे ते केसरीचे जाहीर संपादक होते। सन 1910 साली त्यांची मान्यता आणून केळकर संपादक झाले म्हणून त्यांनी जो केसरीवर बहिष्कार पुकारला तो टिळक वारल्यानंतरही त्यांनी केसरी संस्था कायमची सोडली। मुंबई येथे निघणाऱ्या लोकमान्य दैनिकाचे ते संपादक बनले। ते दैनिक त्यांच्या संपादकाखाली फारच लोकप्रिय झाले। राष्ट्रसभेचा पुरस्कार ते उत्कृष्ट करीत असत। चालक मंडळीकडून त्यांच्या मतावर दडपण किंवा संपादन सामर्थ्याविषयी संशय प्रकट होऊ लागताच त्यांनी स्वतःच्या मालकीचे नवाकाळ नावाचे दैनिक सुरू केले। तेही खूप लोकप्रिय झाले। त्यांनी पाक्षिक नवाकाळ सुरू केले। 1927 हिंदू मुसलमानाच्या दंग्यावरील लेखामुळे 700 रुपये दंड आणि पोलीस अधीक्षकाला 1500 रुपये अब्रू नुकसानी दाखल त्यांना द्यावे लागले। पुढे राजद्रोहाच्या आरोपाखालून खटला होऊन 1 वर्षाची शिक्षाही त्यांना झाली। त्यांचा यावेळी यांचा मुलगा यशवंत याच्याकडे नवाकाळचे संपादकत्व गेले। 1931 साली नवाकाळ वाडीची खरेदी होऊन त्या वृत्तपत्राला स्थैर्य प्राप्त झाले आणि ते निवृत्तीच्या मार्गाला लागले। 6 मे 1933 रोजी सांगलीस दत्त मंदिर बांधून तेथे तत्वज्ञानाच्या विषयावर धार्मिक प्रवचने करायला त्यांनी सुरुवात केली। असे ते खाडीलकर। खाडीलकरांची प्रसिद्ध नाटके म्हणजे कांचनगडची मोहना, सवाई माधवरावाचा मृत्यू, किचकवध, बायकांचे बंड, भाऊबंदकी, जप्त जप्ती, जप्ती उठवली, प्रेमध्वज, संगीत मानापमान, नंतर विद्याहरण, सत्वपरीक्षा, स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत मेनका, नंतर सवती मत्सर आणि सावित्री। त्यांचे धार्मिक ग्रंथ आहे संध्या, त्रिसुपर्ण, सौर, रुद्र उपनिषदे, ऐतरेय, ऐशावास्य, मांडुक्य वगैरे। असे ते उत्तम लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे होते। त्यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले। धन्यवाद।